शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आदामा कंपनीच्या टकाप या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व हो त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आदामा या कंपनीच्या टकाप या कीटकनाशकात आपल्याला दोन घटक हे पावायास मिळतात याच्यामध्ये डायफेनथिओरॉन हे सत्तेचाळीस टक्के व बायफेनथ्रीन हे नऊ पॉईंट चार टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पावायस मिळते शेतकरी मित्रांनो याची जर का आपण मोडापॅक्शन बघितली तर हे मायटोकॉन्ड्रेल एटीपी सिंथेसिसला प्रतिबंध करते त्यामुळे कीटक हे पॅरालाइज होतात व त्यांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम होऊन कीटक हे त्या ठिकाणी मारले जातात शेतकरी मित्रांनो हे आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते व हे आपल्या पिकातील रसोषक कीड व माईट यांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्यातील जे काही डायफेनथिरोन आहे हे किटकांच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करून किटकांना मारत असते तर त्याच पद्धतीने बायफेन्थ्रीन हे कॉन्टॅक्ट व स्टमक ॲक्शन याच्याने संपूर्ण असे कीटकनाशक आहे म्हणजे आपल्याला टकाफ हे कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक पद्धतीने कीटकांवरती नियंत्रण आपल्याला देत असते शेतकरी मित्रांनो हे कोणकोणत्या कुन किडींना नियंत्रित करते तर थ्रिप्स पांढरी माशी ॲफिड्स हॉपर्स माईट अशा विविध रसशोषक किडींवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण तकाफ हे कीटकनाशक कुन देत असते तसेच आपण हे कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर कापूस मिरची टमॅटो वांगी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक पॉईंट पंचवीस ते दीड मिली आपण घेऊ शकतो तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण अडीचशे मिली याचे प्रमाण घेऊन फवारणी त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी मित्रांनो याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही दोन तासांची आहे म्हणजे फवारणी केल्यावरती दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे देऊन जाते शेतकरी मित्रांनो हे एक कॉन्टॅक्ट व सिस्टमिक असे दोन्ही स्वरूपात काम करते व आपल्याला रसोष किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण देते तरी कंपनीच्या लेबलच्या सल्ल्याने जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट हे मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण आदामा या कंपनीच्या टकाप या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा Then you one